पंचायत राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द करण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे तो निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेत सव्वीसमध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की हा निकाल राज्यघटनेच्या कलम एकशे बेचाळीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाला दिले गेलेले जे अधिकार आहेत त्यांचा वापर करून दिलेला आहे याचा अर्थ असा की हा निकाल सर्व भारताला लागू झालेला आहे भारतातील सर्व राज्यांमधलं ओबीसीचं पंचायत राज्यातलं आरक्षण गेलेलं आहे आपण याकडे बघितलं असता आपल्याला दिसेल की सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे म्हटलं आहे दिस डायरेक्शन इज बिंग इशूड इन एक्झरसाईज ऑफ क्लिअरी पॉवर अंडर आर्टिकल वन हंड्रेड टू ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया टू डू कम्प्लीट जस्टिस आपण एकशे बेचाळीसाव्या कलमाखाली हा निकाल दिला आहे असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे आपण जर राज्यघटनेचं कलम एकशे बेचाळीस काढून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की एन्फोर्समेंट ऑफ डिक्रीज अँड ऑर्डर्स ऑफ सुप्रीम कोर्ट अँड ऑर्डर्स एज टू डिस्कवरी एक्सेट्रा त्याच्यामध्ये स्पष्टपणे राज्यघटनेत म्हटलेलं आहे एनी डिक्री सो पास्ट और ऑर्डर सो बेड शाल बी एनफोर्सेबल थ्रू आऊट द टेरिटरी ऑफ इंडिया संपूर्ण भारताला अशा प्रकारचा निकाल लागू होतो असं घटनेच्या एकशे बेचाळीसाव्या कलमामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे याचा अर्थ असा होतो की भारतातल्या सर्व राज्यांमधलं ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार पुन्हा पुन्हा जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्य करत आहेत फक्त महाराष्ट्रातलंच आरक्षण गेलेलं आहे इतर राज्यांमधलं आरक्षण शाबूत आहे अशा पद्धतीचा प्रचार ते करत आहेत हे दोघंही वकील असल्याचं सांगितलं जातं जर ते वकील असतील तर वकिलीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एकशे बेचाळीसाव्या कलमाबद्दल माहिती असतं जे यांना माहीत नाही असा जर अर्थ घेतला तर यांच्या वकिलीच्या पदव्या या बोगस असल्या पाहिजेत असा त्याचा अर्थ होतो मित्र हो एक तर माहीत असून सुद्धा हे लोक अज्ञानाचं सोंग घेऊन खोटेपणानं बुद्धिभेद करणारा दिशाभूल करणारा प्रचार करतायत याच्याबद्दल यांच्यावर कंटेम्प्ट कोर्ट खाली त्या ठिकाणी केसेस दाखल केल्या पाहिजेत जर का माहीत नसेल तर यांच्या वकिलीच्या पदव्या या निश्चितपणानं बोगस आहेत असं म्हटलं पाहिजे